सेतु अभ्यास इयत्ता दुसरी विषय गणित दिवस 22वा घटक संख्यांची ओळख व लेखन उपघटक 11 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा सराव। आज आपण 11 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा सराव पाहणार आहोत। खालील तोरण पूर्ण कर। या ठिकाणी एक तोरण दिलेले आहे। या तोरणावर 81 आणि 85 या दोन संख्या दिलेल्या आहेत। मध्यभागील रिकाम्या तोरणांवर आपल्याला योग्य संख्या लिहून हे तोरण पूर्ण करायचे आहे। 81 नंतर 82 ही संख्या येत असल्यामुळे पुढील तोरणावर 82 लिहूया। 82 नंतर 83 येते, 83 लिहूया। 83 नंतर 84 येते, 84 लिहूया। 84 नंतर 85 ही संख्या दिलेली आहे। आणि शेवटच्या तोरणावर 85 नंतर 86 येत असल्यामुळे 86 लिहून तोरण पूर्ण करूया। पुढील घटक रिकाम्या जागी योग्य संख्या लिही। या ठिकाणी सुद्धा 41 ते 50 पर्यंत संख्या दिलेल्या आहेत। या संख्या उजवीकडून लिहित जायची आहे। 41 नंतर 42 येते, 42 ही संख्या लिहूया। 42 नंतर 43 येते, 43 लिहूया। 44 त्यानंतर 45 ही संख्या दिलेली आहे। 45 नंतर 46 ही संख्या येते, लिहूया। त्यानंतर 47 48 48 नंतर 49 आणि 50 या संख्या दिलेल्या आहेत। अशा प्रकारे रिकाम्या जागी योग्य संख्या भरून या ठिकाणचे सुद्धा तोरण पूर्ण करायचे आहे। पुढील घटक पहा। खाली दिलेल्या जोड्या योग्य प्रकारे जुळव। या ठिकाणी डाव्या बाजूला संख्या दिलेल्या आहेत आणि उजव्या बाजूला त्याच संख्यांचे दशक आणि एकक हे स्वरूप दिलेले आहे। संख्या आणि त्यांचे दशक एकक यांच्या जोड्या जुळवायचे आहेत। सुरुवातीला 43 ही संख्या आहे। 43 म्हणजे 4 दशक 3 एकक अशा प्रकारे जोडी जुळवायची आहे। पुढील संख्या आहे 58। 58 म्हणजे 5 दशक 8 एकक। त्यानंतर पुढील संख्या आहे 24। 24 म्हणजे 2 दशक 4 एकक। शेवटची संख्या आहे 87। 87 म्हणजे 8 दशक 7 एकक अशा प्रकारे संख्या आणि दशक एकक यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत। पुढील घटक पहा। दिलेल्या संख्येच्या लगतची पुढील संख्या लिही। या ठिकाणी दिलेल्या संख्येच्या लगतची पुढील संख्या लिहायची आहे। सुरुवातीला 14 ही संख्या दिलेली आहे। 14 पुढे 15 येते म्हणून 15 लिहूया। त्या पुढील संख्या आहे 78। 78 पुढे 79 येते, 79 लिहूया। त्या पुढील उदाहरणामध्ये 26 ही संख्या दिलेली आहे। 26 पुढे 27 येते, 27 लिहूया। पुढील घटक दिलेल्या संख्येच्या लगतची मागील संख्या लिही। या ठिकाणी मागील संख्या लिहायची आहे। पहिल्या उदाहरणामध्ये 23 ही संख्या दिलेली आहे। 23 लगतची मागील संख्या 22 आहे, 22 लिहूया। त्या पुढील उदाहरणामध्ये 69 ही संख्या दिलेली आहे। 69 मागील संख्या आहे 68, 68 लिहूया। त्या पुढील उदाहरणामध्ये 90 ही संख्या दिलेली आहे। 90 मागील लगतची संख्या 89 आहे, 89 लिहूया। पुढील घटक पहा। रिकाम्या जागी योग्य संख्या लिही। या ठिकाणी सुद्धा 3 उदाहरणे दिलेली आहेत। या उदाहरणांमध्ये अगोदर येणारी, मध्यभागी येणारी आणि नंतर येणारी संख्या लिहायची आहे। पहिल्या उदाहरणामध्ये 25 ही संख्या आहे। 25 अगोदर 24 येते, 24 लिहूया। आणि 25 नंतर 26 येते, 26 लिहूया। त्यानंतर 41 आणि 43 या दोन संख्या दिलेल्या आहेत। मध्यभागी येणारी संख्या लिहायची आहे। मध्यभागी 42 येते, 42 लिहूया। पुढील उदाहरणामध्ये 20 ही संख्या दिलेली आहे। 20 अगोदर येणारे 2 अंक लिहायचे आहेत किंवा संख्या लिहायच्या आहेत, संख्या लिहूया 18 19 अशा प्रकारे संख्या लिहायच्या आहेत। पुढील घटक पहा। खालील दिलेल्या संख्येच्या क्रमाने येणाऱ्या
लगतच्या दोन संख्या लिही. या ठिकाणी दिलेल्या संख्येच्या लगत क्रमाने येणाऱ्या दोन संख्या लिहायच्या आहेत. सुरुवातीला 45 ही संख्या आहे. 45च्या पुढे 46 येते, 46 लिहूया. 46 नंतर 47 येते, 47 लिहूया. अशा प्रकारे दोन संख्या लिहायच्या आहेत. पुढील उदाहरणामध्ये 53 ही संख्या आहे. 53च्या पुढे 54 येते, 54 लिहूया. त्यानंतर 55. अशा प्रकारे लगत येणाऱ्या दोन संख्या लिहायच्या आहेत. पुढील घटक पहा. या ठिकाणी 1 ते 100 संख्या तक्ता पूर्ण कर असे दोन तक्ते दिलेले आहेत. बालमित्रांनो, या ठिकाणी दिलेला सर्व स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि सोडवलेला स्वाध्याय तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवायचा आहे. धन्यवाद.